यही अपना वो घर ही नहीं देता था वार्ड में, लाइनमैन तो आता ही नहीं वहाँ पे, किसको भेजे था अपना, तू छोड़ या मत छोड़, अब कुछ लेना देना नहीं बोलता अपन ने, पड़ेगा जो है तो सबसे ज़्यादा डेवलप एरिया हो रहा था कुटा था अपन क्या ही पड़े सर पड़ेगा स्लम से एक मोटर सिस्टम उन्हें आ जाता है आणि त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण ड्रेनेजचं पाणी नळाला येतं महानगरपालिकेचं पडेगाव तसं मीरा नगर स्लम एरियामध्ये स्लम दैनिक पडेगाव नाही स्लम भागामध्ये खराब स्लम भागामध्ये पाणी खराब आहे आणि बाकीचं जे आहे पिण्याचं पाणी येत नाही म्हणजे पडेगाव ते नाही 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 बाकीचं ज्या ठिकाणी स्लमचे म्हणतो ना आपण ते पडे चौदा पडेगाव ते गेलं दीड ते दोन वर्ष बसून अरे पी ए कोण आलं सर एक काम करा तातडीने कोल्याकडं बाहेर पाठवा पडेगाव येथून काँग्रेस पक्षातर्फे पडेगावची समस्या घेऊन मी आणि माझे कार्यकर्ते सन्माननीय नंदूजी घोळीले यांना एक निवेदन दिला की पडेगाव येथे मागच्या 3 ते 4 वर्षापासून नळाला पाणी येत नाही, जर पाणी आला तर ते 8 ते 10 दिवसानंतर पाणी येतो आणि पाणी आला तर तेथे ते पाणीमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी येतो, या कारणामुळे पडेगाव येथील नागरिक खूप त्रस्त झाले आहे, म्हणून मी माझे काँग्रेस पक्षातर्फे माझे पडेगावचे सर्व कार्यकर्ते घेऊन आज कमिशनरला घेरण्यासाठी इथं आलेलो आहो, परंतु कमिशनर इथे आम्हाला भेटले नाही, नंतर आम्ही महापौर साहेबांना निवेदन दिले की आमची समस्या तुम्ही तुरंत सोडून द्या, महापौर साहेबांनी मला आश्वासन दिले की 24 तासात मी तुमचं काम करून देणार आहे, बस एवढं बोलून मी सुटला। आज पडेगावच्या वतीने सर्व धर्म समाजाचे लोक येऊन माननीय घोडेले साहेब महापौर यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि पडेगाव या ठिकाणी गेली 50 ते 60 वर्षापासून एक जुनी पाईपलाईन आहे आणि हा ही जुनी पाईपलाईन जी आहे ड्रेनेज आणि पाणी एका जागी आल्यामुळं त्या ठिकाणी पडेगावच्या वासियाला डेंगू मलेरिया आणि फार घाण झालेले आहेत। आज आम्ही महापौर साहेबकडे मागणी केली का ही पाईपलाईन गेली 80 ते 70 वर्षाची आहे ही बदलून देण्यात यावी आणि वेळोवेळी येथील सामाजिक कार्यकर्ते जे आहेत शेख लतीफ आहेत अन्य अजून आपले रावण आमले आहेत अम्मादास भस्के आहे हे सगळे जेवढे बी सर्वपक्षीय लोक आहे यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे की बाबा ही लाईन देण्यात यावी, तर आज सर्व समाजाचे या ठिकाणी नागरिक आलेले आहे महापौरला निवेदन दिलेलं आहे। दुसरी गोष्ट